खबर प्रकट करतोय. तर आज दरम्यान रियान आणि जियांश इलेवन वल्लभ संघ इथे खेळतोय, परेश शेठ पाटील आणि राजाजी पाटील यांचा संघ. तर 3 षटकाराला वल्लभ टीमच्या फलंदाज, 2000 कॅश प्राईज राजेश लव पाटील आणि वल्लभ टीम विकेट हॅट्रिकसाठी 1000, चौकार हॅट्रिकसाठी 1000 राजेश लव पाटील स्पॉन्सर यांच्याकडून टीम वल्लभसाठी. त्याचबरोबर एक निवेदन मात्र येतो, MH 46 CE 5506 गाडी क्रमांक 5506 आणि MH 05 BW 2799 या गाड्याच्या मालकाला विनंती आहे की आपली गाडी थोडीशी बाजूला पार्क करा, कारण या गाड्यांच्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. तर विनंती करणे दोन्ही गाड्यांच्या मालकांना की आपली गाडी बाजूला उपार करावी. आदरणीय राजाजी लव पाटील ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपये, सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपये. स्वागत कक्षामध्ये सन्माननीय संदीपजी आगडे यांचा सन्मान केला जाईल. या आपण संदीपजी आपला शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर जयेश मडवी आपण देखील या. संदीपजी आगडे, जयेश मडवी आणि तेजस गाडगे सर्किट बाय आपला इथे सन्मान केला जाईल स्वागत कक्षामध्ये. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. रियान जियांश इलेवन टीम वल्लभ आणि त्यांना फाईट करेल एका बाजूला बजरंग स्पोर्ट्स टीम देवीचा पाडा. येट संपार ग्रीन सिग्नल बिग फाईट बोथ द टीम ऑल द बेस्ट शो द गुड अँड क्वालिटी क्रिकेट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गेम इज ऑन. पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, कुठे चेंडू गेला हे मात्र शेवटपर्यंत समजलं नव्हतं फलंदाज निखिल पाटीलला, आणि त्याच्यामुळे तो फक्त ताच पडत राहिला. चेंडू कुठे गेला तर कळलंच नाही, परंतु नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रवीण पाटीलनं मात्र कमाल दाखवली आणि तो सरळ धावत आला. धाव मात्र मिळते 1. तर नक्कीच देवीचा पाडा मध्ये सुजित या संपूर्ण संघाला मात्र प्रति लाईव्हचे सर्वे सर्वा जितू ओनली यांच्या मात्र खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यांचंही मनभरून कौतुक. आणि हा सामना वाढायला होऊन आमचे लासे साहेब बघतायत, त्यांचंही विशेष कौतुक. रायगडमध्ये कुठेही सामना असू द्या, खरी अर्थानं लासेसाहेबांचं प्रत्येक वेळेला ते सामने पाहत असतात आणि आम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असतात, त्यांचंही कौतुक. प्रवीण पाटील ट्रम्प कार्ड, मोठी विकेट प्रवीण पाटील कडून, भल्या मोठ्या अपेक्षा जुना जाणता हा अनुभव मात्र वल्लभ संघाचा ठरतोय फोल. फलंदाज बाद. त्रास दरम्यान आमच्या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या नावाने स्पर्धा सरपंच चषक A1 टूर्नामेंट, आमचे सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व एकेकालचे वल्लभ गावातील विस्फोटक फलंदाज माजी सरपंच वल्लभ एकच वादा राजू दादा पाटील यांच्याकडून टूर्नामेंटला 40,000 ऑन कॅश एकदा टाल्या होऊन जाऊन देत 40,000 आर्थिक योगदान एकच वादा आमचा राजू दादा. नाव बॅक टू मॅच. जर लगातार 3 विकेट आले तर प्रकाश म्हात्रे आणि अरुणदादा म्हात्रे यांच्याकडून टीम आणि रवींद्र गर्द यांच्याकडून टोटल 2000 फॉर विकेट हॅट्रिक. ओ टू कॉम बॉक्स. क्या बात, आपल्या स्पर्धेसाठी ही स्पर्धा योग्यरित्या पूर्ण व्हावी, संपन्न व्हावी आनंदाने आणि कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आणि आर्थिकदृष्ट्या ही स्पर्धा सक्षम व्हावी यासाठी राजेश दादा पाटील यांच्या माध्यमातून चांगलं योगदान. इथे मात्र एक्स्ट्रा कवच्या दिशेनं ज्यांनी टोलवला, धाव मात्र मिळेल ती 1 प्रतीक पाटीलला. 2 धावा मिळत आहेत प्रतीक पाटीलला, 2 धावा 2 धाव्याने खातं खोललं जात आहे, धावपळकर धावा लागत आहेत त्या 1 बाद 3 धावा. गोलंदाज विजय म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज. आर्थिक एक आणखीन एक निर्धाव चेंडू, 4 चेंडू आणि धापडकर धावा लागत आहेत त्या, म्हणजेच 1 बाद निव्वळ 3 धावा. यजमान संघ जियान रियान शिलेवन वल्लभ बनाम बजरंग स्पोर्ट्स देवीचा पाडा, या दोन संघादरम्यानचा पहिल्या फेरीतील हा मात्र
अंतिम सामना फुलटॉस चेंडू दिशा दिली आहे कव्हर पॉइंटच्या मधून दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत सुंदर क्षेत्ररक्षण होतंय चेंडू उचलला फेकला दोन धावाच्या दरम्यान मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि दोन धाव्यांनी प्रतीक पाटील पोहोचतोय चार वर आणि धाबलकर धावा लागतायत त्या म्हणजेच एक बाद पाच एक बाद पाच पाच चेंडूंचा खेळ संपतोय काय सुरे गोलंदाजी विजय माद्रेजी राहिली आहे बजरंग स्पोर्ट्स देवीचा पाडाचा हा गोलंदाज उजव्याताची गोलंदाजी फटका फसला फटका जरूर फसला शॉर्ट बॅकवर स्क्वेअरला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकानं मात्र कोणतीही चूक केली नाही आणि प्रतीक पाटील महागडा ठरेल का असं वाटत असतानाच मात्र त्याचा हा झेल टिपला आणि फलंदाजाला बाद
उत्तरार्धामधला पहिला षटकार मात्र आनंद आहे साहिलला आणि त्याच्यामुळे साहिलच्या संघाला वलभ संघाचे पाठराखे मात्र खुश। आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड सेकंड परंतु इथे सेकंड इन अ रो येईल की काय असं वाटत असताना बरंच काही घडलं गेलंय। चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय, चांगला चेंडू, चांगला चेंडूला चांगला फटका, चांगल्या फटक्यावर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या क्षेत्ररक्षणावर चांगला इथे क्षेत्ररक्षण इशारा येईल कारण त्या खेळाडूंनी सांगितलं तसं। पण इथे रिव्ह्यू येतो का पंच तिसरा अंपायर थर्ड अंपायरकडे जाय घेतलं जाईल। परंतु मी म्हणेन की या चेंडूवरती चांगली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळती आहे। इट्स अ मायटी सिक्स रन्स चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न केला। मी म्हणेन की हे सगळं चांगलं घडलं क्रिकेटमध्ये, चांगला चेंडूला मात्र चांगला टोलवला, त्याही पेक्षा अप्रतिम प्रयास झाला। परंतु प्रयासानंतर चेंडू हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर पडला। 19 धावा धावफलकावरती लागल्या, 3 बाद 19 दोन षटकांचा वाजवी खेळ संपतोय। येणारे चेंडू असतील अजूनही 12 आणि त्या 12 चेंडूमध्ये जियान रियाशिलेवन वल्लभ संघ की धावा जमवेल। दोन मोठी फटकी मात्र साहिलने दाखवलं आणि साहिल सांगतोय एका साहिलला की हे तुफान आहे येणार काय आहे। अंपायरिंग इज नॉट अ बिग डील बहुतेकांना हेच असते। पाहणं म्हणजे अंपायर्स अंपायर्स प्रत्येक खेळाडूंचा कटाक्ष सहन करत क्रीजवर ताठरपणे उभं राहणं म्हणजे अंपायर्स। येईल तो बोलेल, वाटेल तो बोलेल, ते सगळं सहन करत संयम राखत आपले पेशन्स दाखवत शांतपणे विनम्रपणे उभं राहणं म्हणजे अंपायर्स। त्या अंपायर्सना सलाम ठोकला जाईल। गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज हर्षद पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन अमन पाटीलसाठी हा चेंडू मात्र घरंगळत राहिला। स्क्वेअर लेगला एकदा पूर्ण केली गेली आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकला असता। दोन धावा मात्र या चेंडूवरती आल्या आणि या दोन धावेनं धावफलक मूव्ह होतो 21 वर। येणारे 11 चेंडूमध्ये चांगलं आव्हान उभं राहू शकतो। यजमान संघ मात्र आपल्या घरच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी द्यायची असेल तर तुम्हाला मोठं आव्हान उभं करावं लागेल। प्रवीण पाटीलचं अपयशी होणं पहिल्याच गोल्डन डकची विकेट बनला, निखिलचं विकेट जाणं प्रतीक परतला, पण आता मात्र साहिल आणि अमन आपल्या परीनं किल्ला लढवताना। गोलंदाज हर्षद पाटील आपला दुसरा चेंडू फेकेल फलंदाज अमनसाठी। स्विचचा हा फटका माईक गॅटिंगला विचारा खऱ्या अर्थानं हा रिवर्सचा फटका आहे ना मित्रांनो, लागला तर कालीचा खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटतो, पण जर का फसला ना तर मात्र प्रत्येक जण मनातून म्हणतो काय गरज होती का। त्याच्यामुळे यानंतरचा सामना असणार आहे नेरे आणि चिंचिवली या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज नेरे आणि ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान चिंचवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचा आहे। या चेंडूवर मात्र धाव येते, ती मात्र एक आणि धावफलकावर धावा लागत आहेत, त्या तब्बल 22 धावा 3 बाद 22 धावा तिसरा षटक प्रगतीपथावर आहे। अतिशय सुरेख शांत संयमी खेळ जरूर सुरू आहे, परंतु मैदानामध्ये जर का वादलं यायला लागली, साहिल पाटीलनं आतापर्यंत लागोपाठचे दोन चेंडू दोन षटकार खेचलेत, तिसरा षटकार खेचला तर मात्र तब्बल 2 हात दर्भे मिळतील। राजेजी लहू पाटील यांच्याकडून तब्बल 2 हात दर्भे मिळतील। व्हाईट बॉल कॉल, दोन षटकार आतापर्यंत लगावले गेलेत। या चेंडूवर येणाऱ्या चेंडूवर जर का साहिलनं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून षटकार ठोकला तर मात्र तब्बल 2 हात दर्भे
राजेश लहू पाटील ग्राम पंचायत सदस्य माध्यमातून मिळतील। हा चेंडू मात्र खरी अर्थाने आता सर्वांना प्रश्न पडेल हा इंटरनॅशनललाही असं होतं त्याच्यामुळे व्हायब्रेशनच्यामुळे त्या बेल्स कधी कधी पेटतात कारण पेटणं म्हणजे नेमकं आग लावणे नाही तर कधी कधी पेटणंही चांगलं असतं शेकोटी पेटवणं आजकालच्या काळामध्ये थंडीमध्ये उपयोगी पडतं त्याच्यामुळे पेटणं म्हणजे निव्वळ आग लावणे नाही कारण कधी कधी संपणं म्हणजे नव्याची सुरुवात असते ती सुरुवात आपण पाहतोय मग पाहतोय स्क्रीनवर श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ याच्या माध्यमातून श्री गणेश पाटील रॉयल किंग ग्रुप गोल्डन मॅन आदरणीय श्री कुमार पाटील त्याचबरोबर श्री राजेशजी पाटील माजी सरपंच वल्लभ यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे। धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे 3 बाद 23 धावा साहिल पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाजीच्या मार्कवर हर्षदनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये निव्वळ 4 धावा मोजलेत चांगली गोलंदाजी क्या बात क्या बात क्या बात शाबाश एक निर्धाव चेंडू खेळला नसता तर हा फटका तुम्हाला धावांबरोबर पैसाही देऊन गेला असता परंतु पैसा नाही माझ्या संघासाठी धावा महत्त्वाचे आहेत तर ठोकतोय अक्षरशः ठोकतोय साहिल पाटील। धावा धावा कळती लागते आतापर्यंत विचार केला तर एक वाईट बॉल नंतर निर्धाव चेंडू हा षटकार ठोकलाय सुरेख फटकेबाजी आता मात्र उत्तम उत्तम दर्जाचे गोलंदाजी थोडासा आउटसाईडला खेळला गेला ऑफसाईडला खेळण्यासाठी गेला तो म्हणजे साईल आणि मागून एष्ट्या उघड्या राहिल्या आणि झाला त्रिपलाचित फलंदाज साहिल पाटीलनं 5 चेंडूमध्ये ठोकल्या तब्बल 18 धावा 6 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले आणि तो मात्र परतलाय आपल्या संघाची धावसंख्या 29 असताना। धन्यवाद डीजे त्याचबरोबर बोरलेगावचे संतोषजी पाटील सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत त्यांचंही विशेष कौतुक परंतु इथे मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपतो एक मोठा फटका लगावला परंतु धावा मात्र दिल्या हर्षद पाटीलला फक्त 10 धावा 4 बाद 29 धावा धावपळकरती लागतात येणारं अंतिम षटक कशा प्रकारची गोलंदाजी घेऊन येईल कशा प्रकारची फलंदाजी होईल एका बाजूला संघ आहे जियान रियांश 11 वलप तर दुसऱ्या बाजूला बजरंग स्पोर्ट्स 23 धावा गोलंदाजी करतोय गोलंदाज विकास पाटील विकास रोकेल का छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ संघनायकाला हा पुकार येतोय की प्लीज आपण यायचं आहे नाण्यापैकीसाठी संपर्क साधायचा आहे दोन्ही संघात संघनायक रेडी आहेत लगेचच नाण्यापैक केली जाईल गोलंदाज विकास पाटील टेक्निकली परफेक्ट क्या बात डिफेन्स चेंडू पाहिला फलंदाज मात्र अमन पाटीलनं हा डिफेन्सिव्ह मोडमध्ये आणलाय परंतु स्लॉग क्रिकेटमध्ये प्रेम अटॅकीचा बेस्ट डिफेन्स असतो कारण कमी षटकामध्ये तुम्हाला धावा जोडायचे असतील तर मात्र चांगली फटकेबाजी दाखवावी लागते। आज मंगेश पाटील शिरवली यांचा गोड आवाज आपण ऐकतोय जोरदार अपील पंतांचं बोट आकाशाकडे आणि अशा प्रकारे पायचेच्या रूपाने फलंदाज होतोय अमन पाटील बाद त्या चेंडूचा टप्पा दिसला नाही आला
बॅटची कडा फलंदाज बाद लाजवाब गोलंदाजी। मित्रांनो शेवटचा षटक असताना चार चेंडूमध्ये दोन फलंदाजांना बाद केलं जात आहे आणि प्रेशर क्रिएट केलं जात आहे ते जियान रियांश इलेवन वल्लभ संघाच्या फलंदाजीच्या क्रमावर। काय 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 झोंबला त्याला खईस का काहीतरी येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोको ना याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना राहून लाईन मारी देट त्याला। अनुसारी ते जमा झालेले आहे प्रकाश मात्र देवीचा बडाने अरुण मात्र यांच्या वतीने। तर नक्की जिथे मात्र पहिलं मेन षटक आज फेकलं जाईल का काय दर्जेदार गोलंदाज नवीन फलंदाज समीर पाटील। समीर मात्र दाखवतोय आसमान चार चेंडू निर्धाव केले आणि त्यानंतर मात्र फलंदाजीवर स्ट्राईकवर आला समीर मात्र वरच्या सगळ्या फलंदाजाकडे बघून सांगतोय अरे माझ्या ती क्षमता आहे क्रमांक 8 वर आलाय पण मी ठोकलाय षटकर। आणखीन एक षटकार जर ठोकला तर मात्र राजेशजी लहू पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून दोन हात दर्भाचे बक्षीस समीर साठी। समीर ₹2000 क्या बात लाजवाब लाजवाब क्रमांक 8 वर येणाऱ्या समीर पाटीलने मात्र ठोकले लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन षटकार आणि आदरणीय राजेशजी लहू पाटील ग्रामपंचायत सदस्य वल्लभ यांची तब्बल ₹2000 बक्षीस कमावली। निवल बक्षीसच नव्हे तर आपल्या संघाला 12 धावाही देऊन गेलाय। दोन मोठे फटके वरचे फलंदाज फेल ठरले साहिल सोडला तो कोणत्याही फलंदाजांना फार मोठी भरीव कामगिरी केली नाही परंतु साहिल नंतर मात्र एक उत्तम दर्जाची कामगिरी केली ती म्हणजे समीर पाटीलनं। या पूर्वार्धामध्ये 5 षटकार ठोकले गेले म्हणजे 5 चेंडूमध्ये 30 धावा आल्या आणि राहिलेल्या सगळ्या चेंडूमध्ये आल्या धावा 12 परंतु तरीही धापकर धावा लागल्या त्यात तब्बल 41 आपण स्क्रीनवर पाहतोय 24 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान आहे। कशा प्रकारे बजरंग स्पोर्ट्स देवीचा पाडा या धावांचा पाठलाग करेल की जियान रियांश इलेवन वल्लभ संघ या धावांचा पाठलाग रोखेल ऐकूया आपण मंगेश पाटील शिरवली यांचा गोड आवाज। यानंतर मान्यवरांचा थँक्स दिनेश पाटील सर सन्मान केला जाईल। शिवकर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आर डी पाटील साहेब यांचं स्वागत श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ सरपंच चषकाच्या माध्यमातून इथे केलं जाईल। मी गोल्डमॅन गणेश पाटील यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभा हस्ते शिवकर गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय आर डी पाटील साहेबांचं मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करावं। मंगेश यांच्याकडे आम्ही वळणार आहोत। डीजे HDC वलवली आमचे सँडी सूरज चौधरी तुमच्या सर्व ऑपरेटरांचा मनपूर्वक आम्ही इथे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने अभिनंदन करतो। त्यानंतर PTCची संपूर्ण लाईव्ह प्रसारण तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि ज्यांच्या माध्यमातून हे स्टेज उपलब्ध झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करत आहोत आणि क्रिकेटचा खऱ्या अर्थाने लुप्त आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत। माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला माझे मामाचे मामेला काकाचे काकेला सांगून ठेवले घरा युट स्माईल घायल करो मला तुझ्या तीर्मान घायल करो मला जानते दिन तुझ्या न प्रिन्सेस मानताय तुला इश्क तुझ्याशी हाय मला कबूल करताय इश्काची तू सुन जरा तुझा आशिक थँक यू डीजे बिग बॅटल पडोसी वर्सेस पडोसी शेजारील दोन संघ तलोजा MRDC मधील ताकदवर एका बाजूला वल्लभ त्याला फाईट करतोय देवीचा पाडा आणि टार्गेट आपण पाहतोय तर पालेबंदूकचे मान्यवर सोमनाथ म्हात्रे यांना विनंती करतो मंचावरती या आमचे आयोजक किशोर पाटील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत
लगातार तीन विकेट जर आले तर टीम वल्लभच्या गोलंदाजांना राजेश लहू पाटील यांच्याकडून 1000 कॅश प्राईज, जियान आणि रियान इलेवन वल्लभ संघ परेजी पाटील आणि राजेश पाटील यांनी हा पुरस्कृत केलाय. जाऊया मॅचकडे. 42 धावांचं टार्गेट कंपल्सरी चेसिंग, 4 ओव्हरचा हा बॅटल पडोसी वर्सेस पडोसी. मंगेश, आपण भारत श्रीलंका मॅच पाहतोय, भारत बांगलादेश काटे की टक्कर, त्याप्रमाणे ही मॅच पडोसी वर्सेस पडोसी आणि काटे की टक्कर होणार डेफिनेटली. नक्कीच, पहिल्या फेरीमध्ये अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला जियान रियान इलेवन वल्लभ आणि त्याला फाईट करेल बजरंग स्फोट देवीचा पडा अशी लढत आपण खरं तर पाहतोय. पहिला सत्र पहिला बॅटिंग करत होता वल्लभ संघ. पहिल्या सत्रामध्ये तब्बल धाबा जमा केल्या 41, सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलंय बजरंग स्फोट देवीचा पडा टीम समोर. 24 बॉल आणि 42 धाबींचं लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल. त्याच्यानंतर आमची देवीचा पाडा गावाचे एक यशस्वी आयोजक करते भालचंद्रदादा पाटील हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, आपलंही हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर संजयदादा पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं कशा रीतीनं धावांचं प्रवास केलं जाईल. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बजरंग स्फोट देवीचा पाडा टीमच्या माध्यमातून. मंगेश, बजरंग स्फोट देवीचा पाडा क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने आपण मैदानामध्ये दाखल झालेला आहे, परंतु विजय म्हात्रे आणि अशोक शेठ सालुंके यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या 7 फेब्रुवारीला प्रकाश ज्योतातील अर्थात नाईट स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. विजयदादा मनपूर्वक शुभेच्छा असतील तुम्हाला नाईट स्पर्धेकरता. वलूया मंगेश यांच्याकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉस स्क्रीनवरती अगदी समालोचन छाय चित्र आपण खरं तर पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज राकेश पनेकर ॲज द ओपनर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याला साथ देत असताना फलंदाज सुजय म्हात्रे ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. मॅच रप अँड टप होईल कारण की घरच्या मैदानावरती सध्या खेळतोय वल्लभ संघ. मात्र कशा रीतीनं धाबा डिफेन्स केला जातील प्रवीण पाटीलच्या नेतृत्वानं हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फाईट देतोय. तर मात्र बजरंग स्फोट देवीचा पाडा टीमवर टीम समोर. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकारासाठी सोमनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. स्क्रीनवरती आपण पाहतोय गोल्डन व्यक्तिमत्व अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे गणेशदादा पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहता. पहिलाच बॉल इथे वेट अँड आच लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता राकेश पनेकरचा. पहिला बॉल निर्धाव आला, पहिलं षटक फेकतोय गोलंदाज समीर पाटील. हा मुख्य अस्त्र कशा रीतीनं गोलंदाजी करेल. फलंदाजीमध्ये अगदी इम्प्रेस केला, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकून एक चांगलं टार्गेट सेट केलं. ते मात्र जियान रियान इलेवन वल्लभ टीमनं. पुढचा हा बॉल समोर राकेश पनेकर फलंदाज. यस, वेट ऑन वॉच लेटकटचा नजाकत फटका चेंडू चाललाय थर्ड मॅन पॉइंटच्या दिशेनं. 4 धाबींसाठी हा चौकार. थँक्यू डीचे. रायगड ठाणेचा आपण विचार केला टेनिस क्रिकेटच्या साथीनं, त्याच्यानंतर बैलगाड्याचे अनेक आपण खरं तर दिवाने पाहतोय. जाब्या मॅचच्या दिशेनं समीर पाटीलला मुख्य ट्रम्प कार्ड, त्याच्यावरती वार करण्याचा प्रयत्न करतोय राकेश पनेकर. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती हा 2 दमदार रुबाबदार शानदार चौकार. समीर पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे. आता थोडासा सल्ला दिला जातोय प्रवीण पाटीलच्या माध्यमातून
कारण की 24 बॉल मध्ये 42 धाबा खरतर वाचवायचे आहेत। अशा स्थितीमध्ये तर पहिल्या षटकामध्ये एक चांगले स्टार्ट मिळाला तर मॅच दूर जाईल। तो मात्र वल्लभ टीमच्या माध्यमातून राकेश पनेकर चांगला खेल करते सद्या ऑन स्ट्राइक वरती। पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर एक चेंडूचं मेरिट लाइन पाहून इथे चांगला खेल करत असताना राकेश पनेकर तो मात्र देवी सपाटा टीम साठी। हा बॉल पुन्हा एकदा वेट ऑन वॉच फटका चांगला चेंडू जाईल पॉइंट मधून डीपला बैक टू बैक तीसरा चौकारा फलंदाज राकेश पनेकर च्या बॅट मधून। अरे दीवानो मुझे पहचानो। क्रमानं आक्रमण केलं राकेश पनेकर एक चांगला खेल या मैदानावरती करत असताना घरच्या मैदानावरती सध्या खेळतोय वल्लभ संघ आणि त्या संघावरती प्रतिप्रहार केलाय राकेश पनेकर या फलंदाजांना। बॅक टू बॅक तीन चौकार पाहिल्या टोटल फलकावरती धावा ऍड झाल्यात 12 चेंडू फेकले समीर पाटीलना 4 आता विकेटसाठी करत झालं कट रचावा लागेल या मॅचमध्ये वल्लभ टीमला। त्याच्यानंतर प्रकाशजी मात्रे आणि अरुणजी मात्रे यांच्याकडून राकेश पनेकरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज झाला। सलग 3 बॉलवरती 3 चौकार पाहिल्या पुन्हा चांगलं खेळ इथे करत असताना शॉर्ट थर्ड मानमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत चेंडूला अडवतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होती। या बॉलवरती आली आहे सिंगल एकदाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 13 या कड्यावरती। थोडस शांत क्रिकेट नक्कीच पाहायला मिळाला ज्या रीतीनं 3 बॉलवरती 3 चौकार आला त्याच्यानंतर दिमाग शांत ठेवून एक चांगला खेल राकेश पनेकरा करतोय सिंगलला प्राधान्य दिला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं आता स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल डावकू त्याचा एक विस्फोटक खेळाडू सुजय मात्रे ऑन स्ट्राईक तुम्ही इथे पाहता। अंतिम बॉल गोलंदाज समीर पाटील जो स्टार्ट डबैना करत दिबी सपाटा टीमला तो स्टार्ट इथे मिळालाय समोर सुजय मात्रे हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल गोलंदाज तयार समीर प्रहार केला जाते फटका चांगलाय बॅकवर्ड कव्हर लेगच्या डोक्यावर येतोय माइटी षटकार। पहिल्या षटकाचं खेळ इथे समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये अगदी दमदार सुरुवात मिळाली बजरंग स्फोट देवी सपाटा टीमला ज्या रीतीनं 24 प्रवास करायचा होता 42 धावांचा अशा स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये खर्च केला समीर पाटीलनं तब्बल 29 अद्याप विकेट गमावलं नाही हे शुभसंकेत असतील देवी सपाटा टीमसाठी। राकेश पनेकर चांगलं खेळ करतोय त्याच्यानंतर नक्की सुजय मात्रेला आपण पाहतोय आता इथे खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल वल्लभ टीमला घरच्या मैदानावरती खेळतो या मैदानाचा अभ्यास खूप आहे त्याचा उपयोग या मॅचमध्ये करावा लागेल। आमचे 12 प्रतिनिधी यश पाटीलला तुम्ही पाहता त्याच्यानंतर बॅक टू बॅक सुजन 2 षटकार मारले तर अरुण शेठ मात्र प्रकाश शेठ मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुजय मात्रेला दिलं जाईल। सेकंड षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता जगन्नाथ पाटील एक अनुभवी खेळाडू आहे कित्येक वर्ष चांगलं खेळ वल्लभ टीमसाठी केलं मात्र या मॅचमध्ये कलाटणी द्यायची असेल तर खरं तर तुम्हाला विकेटची अगदी अकनी करावी लागेल वारंवार इथे डॉट चेंडू फेकावे लागतील तेव्हाच या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो तो मात्र वल्लभ संघ। पुढचा बॉल समोर राकेश पनेकर हा फलंदाज आहे पहिलाच बॉल फटका फसलाय चेंडू अभेमध्ये एसटी रक्षक येतील ओ हो इथे केली चुकी जीवनदान दिलंय राकेश पनेकरला कॅच सोडली की मॅच सोडली हा प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय। या बॉलवरती आली सिंगल एका दाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 20 या कड्यावरती पण कॅच खूप काही महत्वाची होती खरं तर वल्लभ टीमसाठी कारण विकेट सध्या इम्पॉर्टंट आहे वल्लभ टीमसाठी। सेकंड ओव्हर फेकतोय जगन्नाथ पाटील क्षेत्ररक्षकाला साथ द्यावी लागेल तेव्हाचा सामना जिंकू शकतोय वल्लभ संघ। समीकरण येणारे 17 बॉल शिल्लक आहेत
22 धावांची गरज मैच अद्यापिक बैलेंस है इतना चांगला संघर्ष केला इतना चांगली फाइट गेली इतना चांगली गोलंदाजी केली तर मैच मध्ये कमबॅक करू शकता तो मात्र वल्लभ संघ फास्ट षटकासाठी खरं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज है एक षटका टोकला अजून एक षटकार आला सुजयच्या बॅट मधून तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे अकाउंट मध्ये ऐड होईल धाव संख्या फलकावरती 20 सेकंड ओवर फेकतो गोलंदाज जगन्नाथ पाटील एक अनुभवी शिजोरिया त्याचा वापर करावा लागेल पुढचा हा बॉल अगदी चकवा दिला फलंदाज सुजय मात्रेला आणि हा येईल डॉट चेंडू मॅच मध्ये थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय जगन्नाथ पाटीलला गोलंदाज या मैदानाचा अनुभव खूप आहे आणि त्याची पूर्णपणे वापर केला जातोय डॉट चेंडूला धाव संख्या स्थिर आहे 20 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील समोर पुन्हा एकदा सुजय यस हा फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड्स कपर लेग फाईन रिझम मध्ये जोपर्यंत चेंडूची अडवणी होईल तोपर्यंत सिंगल चांगली गोलंदाजी करतोय खरं तर जगन्नाथ पाटील पहिलं षटक मागडे राहिलं गोलंदाजी करत असताना वल्लभ टीमसाठी समीर पाटीलनं खर्च केलं 19 त्याच्यानंतर बॅकअप देत असताना कमबॅक करत असताना वल्लभ टीमसाठी गोलंदाज जगन्नाथ पाटील त्याच्यानंतर हॅलो विकेटसाठी कॅश प्राइज 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे अनिलजी टेंबे राजेशजी लव पाटील यांच्याकडून हा कॅश प्राइज आहे हा बॉल इष्टरक्षक थोडस फंबलिंग झाले तोपर्यंत संधी साधली फलंदाजानं आणि या बॉलवर त्याला 22 मध्ये एक धाव रन 22 मध्ये किंवा बॅट कटने धाबा येणं हे गरजेचं आहे देवीचा पडा टीमसाठी आणि त्या धाबा येत आहेत एक धाबेनं संघ पोहोचलाय तब्बल 22 आकड्यावरती त्याच्यानंतर रवीजी गरद यांच्या माध्यमातून 2 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनेक सारे कॅश प्राइज तुम्ही पाहता प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी हा कॅश प्राइज आपण पाहतोय मात्र ताकदवर गोलंदाजी करतोय जगन्नाथ पाटील हा गोलंदाज विकेटसाठी जाले रचावा लागेल कट रचावा लागेल गोलंदाजी करत असताना जगन्नाथ पाटील या गोलंदाजाला अलाउन द कार्पेट बॅक टू द बॉलर प्लस फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अतिशय सुंदर अडवणी केली पूर्णपणे चांगली मेहनत मेहनतीची पराकष्ट करत असताना जगन्नाथ पाटील वल्लभ टीमसाठी 5 चेंडू फेकले खर्च केला फक्त 3 धाबा एक टर्लिंग पॉईंट षटक फेकत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय समोर सुजय मात्रे एक धाकट फलंदाज ऑन स्ट्राईक यस फटका चांगला लावून द कार्पेट ऑफ साईडमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपला जोपर्यंत चेंडूची अडवणी करतील तोपर्यंत फक्त सिंगल अशा रीतीनं 2 षटकांचं केली ते समाप्त होईल 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना बजरंग स्पोर्ट देवीचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 23 आकड्यावरती येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि 19 धाब्यांची गरज डीजे सूरज सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला इथे शुभेच्छा येत आहेत वाजे गावातील एक लेजंड क्रिकेटर दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये एम्प्लॉईज मेंबर्स असणारे आमचे मित्र कुमार पाटील वाजे यांच्या वतीने शुभेच्छा आलेले आहेत कुमार पाटील आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो येणारे 12 बॉल आणि 19 धावांची अद्यापि गरज आहे सध्या देवी सपाटा टीमला अलवारपणे मॅच मध्ये वापसी केली जाते खरं तर वल्लभ टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी साकारली अनुभवाची शिजोरी पणाला लावत असताना जगन्नाथ पाटीलनं टर्लिंग पॉईंट षटक या मॅच मध्ये फेकला तिसरं षटक गोलंदाज प्रवीण पाटील एक अष्टपैलू खेळाडू एक गुणवंत खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला प्रवीण पाटीलला पाहायला मिळेल समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज सुजय मात्रे ऑन स्ट्राईक वरती मॅच रप अँड टप होईल एकच विभागातले हे तुम्ही 2 संघ पाहता एका साईडला वल्लभ त्याला फाईट करत असताना संघ तुम्ही पाहता देवीचा पाडा 12 बॉल 19 हा समीकरण गोलंदाज तयार प्रवीण पाटील समोर सुजय मात्रे यस हा फटका चांगला आहे चेंडू चाललाय
बॉर्डरलाइन च्या बाहेर सुजय मात्रेच्या बॅट मधून येतोय हा चौकार। समीकरण येणारे नऊ बॉल आणि नऊ धाब्यांची गरज हलवारपणा मॅच मध्ये अगदी पकड निर्माण करत असताना बजरंग स्फोट देवी सापडा संघ सुजय मात्रे चांगला खेळ करतोय। राकेश पनेकर हा बॉल फुल टॉस अगदी चेंडूला सन्मान दिला चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत फक्त सिंगल। आता फक्त 8 बॉल शिल्लक असतील आणि 8 धाबा करायचे आहेत। एक चांगली ओपनिंग ब्लास्ट जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय राकेश पनेकर आणि त्याला साथ देत असताना सुजय मात्रे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे। चांगला खेळ करत असताना देवी सापडा टीमसाठी आहे 2 धाकड फलंदाज। गोलंदाज प्रवीण पाटील याच्यावरती प्रतिप प्रहार केला ज्या रीतीनं असं वाटलं होतं जगन्नाथ पाटीलनं चांगलं षटक फेकलं तिथून मॅचला कलाड नेल मात्र चांगली फलंदाजी सुजय मात्रेने केला। हा बॉल येईल डॉट आता समीकरण येणारे 7 बॉल आणि 8 धाब्यांची गरज आहे। जर हा चेंडू डॉट आला ना तर मॅच रोमांच होईल यातील मात्र शंका नाही आहे। चांगली फाईट येईल वल्लब संघ प्रवीण पाटील काय करेल हा प्रेषण चिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे। समोर राकेश पनेकर हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईकवरती पाहता 7 बॉल 8 गोलंदाज तयार। यसा फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे त्यांना अप्रतिम झेल फलंदाज क्षेत्ररक्षक होते प्रतीक अतिशय सुंदर झेल पकडल्याने संपलाय। राकेश पनेकरचा खेळ मॅच मध्ये ट्विस्ट धक्का लागेल पहिला बजरंग स्फोट दिवी सपाटा टीमला समीकरण आता येणारे 6 बॉल आणि करायचे 8 धाबा।
पा मैच कुल्ली केल्या सुजय मात्रेना वैयक्तिक आपण केली पाहिली सुजय मात्रेची तर 11 बॉल आणि 25 धावांची उपयुक्त खेळी साकारत असताना सध्या ऑन स्ट्राइक वरती समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल। 4 बॉल इथे शिल्लक येताना 2 धावांची गरज, अध्यापिक षटकार ठोकला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज। अरुण शेठ मात्र्यानं प्रकाश शेठ मात्र्या अलाउन द कार्पेटचा फटका क्षेत्ररक्षक आहेत। थोडस लेझी क्रिकेट, दुसरे धाबेचा प्रयत्न, थ्रो इथे अचूक झाली, कलेक्टिंग झाली नाहीये आणि अखेर करा सामना जिंकतोय बजरंग स्फोट देवीचा पडा। हॅलो थँक्स। आता जी दमदार लढत झाली खऱ्या अर्थाने, एका बाजूला बजरंग स्फोट देवीचा पडा विपक्ष बलपाणी, या लढतीमध्ये देवीचा पडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे। त्यांचं मनपूर्वक अभिनंदन देवीचा पडा क्रिकेट संघाचं। मला क्रिकेट संघाने सरबंध चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट, ज्यानं अतिशय सुंदर खेळ साकारला, अष्टपैलू खेळाडू सुजय मात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो। 12 बॉल आणि 27 धावांची उपयुक्त खेळी सुजय मात्रेनं साकारली। तर सुजय मात्रे या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सुजय यायचे आहे। निश्चित स्वरूपात सुजयला इथे सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल। प्रमोद दादा पाटील देवीचा पडा यांच्या शुभ हस्ते, राजू दादा पाटील माजी सरपंच बल्लभ